महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस आणि कामठी मधून चंद्रशेखर बावनकुळे हे पहिल्या यादीत आहेत. महत्वाचं म्हणजे या यादीत राज्यातल्या नेत्यांच्या कुटुंबियांनाही स्थान देण्यात आलंय. माजी मुख्यमंत्री आणि भाजपमध्ये जाऊन राज्यसभा खासदार बनलेल्या अशोक चव्हाण यांच्या मुलीला भाजपने पहिल्या यादीत स्थान दिलंय. अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया चव्हाण यांना नांदेडमधल्या भोकर विधानसभा मतदारसंघातनं उमेदवारी जाहीर करण्यात आली. कल्याणमध्ये शिवसेनेच्या महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार करणारे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीला म्हणजे सुलभा गायकवाड यांना भाजपने पहिल्या यादीत उमेदवारी दिली. तर पुण्यातल्या चिंचवडमधून विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांना तिकीट नाकारून तिथे शंकर जगताप यांना तिकीट देण्यात आलंय. अश्विनी जगताप या पती लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या. शंकर जगताप हे लक्ष्मण जगतापांचे बंधू आहेत. रावेर मतदारसंघातनं हरिभाऊ जावळेंचा मुलगा अमोल जावळे यांना उमेदवारी देण्यात आली. तर मालाड पश्चिम मधनं आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना तर श्रीगोंदा मतदारसंघातनं बबनराव पाचपुतेंच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना विधानसभेसाठी संधी देण्यात आली.